वेलकम स्टूडेंट्स, रेसिडेंशियल हायस्कूल शेवगाव या आपले विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या विद्यालयामध्ये सुरू असलेला सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स या अंतर्गत आज इयत्ता 9वी गणित भाग 1 व 2 या विषयासाठी आपण दिवस क्रमांक 7 आणि दिवस क्रमांक 8 हे अभ्यासणार आहोत। त्याअंतर्गत आज दिवस क्रमांक 7 मधील घटक पाहूयात। तर पहा या ठिकाणी संगत कोनाचा गुणधर्म, तर संगत कोन म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स, तर करस्पॉन्डिंग अँगल्सचं या ठिकाणी आपल्याला गुणधर्म पाहिजे आहेत म्हणजेच प्रॉपर्टीज पाहिजे आहेत, प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स। तर सेमी आणि मराठी या ठिकाणी दोन्ही मीडियमचे मुलं या ठिकाणी हा व्हिडिओ पाहतील। खाली या ठिकाणी सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी या ठिकाणी सेमीमधून PDF स्वरूपात तुम्हाला दिलं जाईल। तर पहा संगत कोन म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स, त्याचा प्रॉपर्टी आपण पाहूया। तर पहा समांतर रेषेच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकाशी एकरूप असतात। तर पहा दोन समांतर रेषा असतील, पहा या ठिकाणी ए बी ही रेषा आहे आणि सी डी ही दुसरी रेषा आहे, या दोन रेषा समांतर आहेत आणि रेषा एक्स वाय, ही रेषा एक्स वाय, ही रेषा ए बी आणि रेषा सी डी जी काय आहे छेदिका आहे म्हणजे ट्रान्सवर्सल आहे। पहा या ठिकाणी रेषा ए बी समांतर रेषा सी डी असून एक्स वाय ही छेदिका आहे आणि मग दोन समांतर रेषा आणि छेदिका यामुळं तयार होणाऱ्या ज्या काही कोण आहेत, कोणते कोण आहेत पहा या ठिकाणी कोण म्हणजे अँगल एक्स पी ए, अँगल एक्स पी आणि ए हा अँगल जो आहे एक्स पी ए अँगल आणि दुसरा अँगल पी क्यू सी, पी क्यू सी हा जो काही अँगल आहे अँगल एक्स पी ए आणि अँगल पी क्यू सी हे जे काही दोन अँगल आहेत या दोन अँगल कसे आहेत ते एकरूप आहेत म्हणजेच कॉन्ग्रंट आहेत। त्याचप्रमाणे इतर जे काही अँगल्स आहेत बघा अँगल एक्स पी बी आणि अँगल पी क्यू डी हे देखील अँगल कसे असणार आहेत करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत म्हणजे संगत कोण असणार आहेत। त्याचप्रमाणे अँगल ए पी क्यू आणि अँगल सी क्यू वाय, त्याचप्रमाणे अँगल बी पी क्यू आणि अँगल डी क्यू वाय हे देखील काय असणार आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन असणार आहेत। तर पहा या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजरमेंट, म्हणजे जे काही दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळे तयार होणारे जे काही करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात कॉन्ग्रंट असतात म्हणजे त्यांचं मेजरमेंट जे आहे ते मेजरमेंट काय असतं सेम असतं। पहा इन द फिगर लाईन ए बी इज पॅरल टू लाईन सी डी अँड लाईन एक्स वाय इज ट्रान्सवर्सल अँड दिस फोर पेअर्स आर द करस्पॉन्डिंग अँगल्स अँड दीज आर कॉन्ग्रंट, ऑल द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, येतं लक्षामध्ये, दॅट इज द करस्पॉन्डिंग अँगल थेरम। नंतर दुसरा थेरम या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म, दुसरा कोणाचा गुणधर्म पाहायचा आहे तो आहे व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म। तर व्युत्क्रम कोन म्हणजे काय, व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल म्हणतात पहा त्याला, त्यामध्ये देखील दोन प्रकार असतात, एक असतो आंतरव्युत्क्रम कोन म्हणजेच इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा असतो बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजेच एक्सटेरियर अल्टरनेट अँगल। तर पहा या ठिकाणी हे देखील दोन समांतर रेषेमुळे तयार होणारे हे जे काही अल्टरनेट अँगल असतात दोन्ही टाईपमधले हे अल्टरनेट अँगल देखील काय असतात कॉन्ग्रंट असतात। पहा या ठिकाणी खाली अल्टरनेट अँगल्स दिलेले आहेत, त्या अल्टरनेट अँगलमध्ये अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजरमेंट, हॅव द इक्वल मेजरमेंट्स। पहा या ठिकाणी इंटेरियर अँगल्स आहेत, हे इंटेरियर अँगल्स कॉन्ग्रंट दिलेले आहेत।
ते दोन टाईपचे आहेत, एक आहे इंटेरियर इंटेरियर अँगल इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. पहा या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजेच आंतरविक्रम कोण ते कोणते आहेत. पहा या ठिकाणी अँगल ए पी क्यू आणि पी क्यू डी. पहा या ठिकाणी ए पी आणि क्यू हा जो काही अँगल आहे पहा ए पी क्यू आणि दुसरा अँगल पी क्यू डी म्हणजे पहा ए पी क्यू आणि पी क्यू डी म्हणजे पहा हा अँगल आणि हा अँगल. पहा या ठिकाणी बा ॲरो जे आहे ते ॲरो वरती तुम्हाला लक्ष देईल कुठला अँगल आहे. ए पी क्यू म्हणजे हा अँगल आहे आणि दुसरा पी क्यू डी म्हणजे हा अँगल आहे. असे हे जे काही अँगलची पेअर आहे याला कुठला अँगल म्हणतात. इंटेरियर अल्टरनेट अँगल आंतरविक्रम कोण म्हणतात. त्याचप्रमाणे आणखी एक ज पेअर आहे पहा बी क्यू बी पी क्यू. बी पी क्यू ह्या एक अँगल आहे आणि दुसरा आहे पी क्यू सी. पी क्यू सी म्हणजे पहा एक हा अँगल आहे आणि एक हा अँगल आहे. ही एक पेअर आहे आणि दुसरी एक हा अँगल आहे आणि एक हा अँगल आहे. हे कुठले पेअर झाली. इट इज अ अल्टरनेट अँगल विच इज द इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड दिस पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रट. ते कशा असतात. कॉन्ग्रट असतात. हे झाले आंतरव्युत्क्रम कोन म्हणजेच इंटेरियर अल्टरनेट अँगल. आता दुसरा टाईप आहे बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजेच एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियरमध्ये बाहेरच्या बाजूने असतात. बघा कुठला अँगल आहे पाया पहिला एक्स पी आणि ए हा अँगल आहे. बघा एक्स पी ए एक या बाजूचा आहे आणि दुसरा आहे डी क्यू वाय. दुसरा आहे डी क्यू आणि वाय म्हणजे बघा एक्स पी ए हा एक अँगल आहे हा आणि दुसरा आहे डी क्यू वाय हा दुसरा अँगल आहे. एक या बाजूचा असतो लाईनच्या आणि एक या बाजूचा असतो हा बाहेरच्या बाजूने आहे. त्यामुळे याला काय म्हणतात एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजेच बाह्य उत्क्रम कोण असं म्हणतात. त्याचप्रमाणे आणखी एक पेअर आहे पहा या ठिकाणी एक्स पी बी हा एक अँगल असणार आहे एक्स पी बी आणि दुसरा असणार आहे सी क्यू वाय. ही सेकंड पेअर असणार आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगलची. येतं लक्षामध्ये. अशा प्रकारे या पेअर्स आहेत बघा अल्टरनेट अँगल्स थेरममध्ये. आणि ते जे काही अल्टरनेट अँगल असतात ते अल्टरनेट अँगल्स कसे असतात. कॉन्ग्रट असतात. केव्हा कॉन्ग्रट असतात. ज्यावेळेस ते दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळं तयार होणारे जे काही इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रट असतात. येतं लक्षामध्ये. अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रट ऑर विच हॅव द मेजरमेंट इक्वल टू सेम. येतं लक्षामध्ये. त्यानंतर तिसरा टाईप पाहायचा आहे बघा या ठिकाणी आपल्याला तो आहे आंतरकोनाचा गुणधर्म म्हणजेच इंटेरियर अँगल थेरम. पहा हा काय आहे. तर समांतर रेषेच्या छेदिकेमुळे तयार होणारे जे काही आंतरकोन आहे त्या आंतरकोनाच्या जोडीतील प्रत्येक कोणाच्या मापाची बेरीज 180° असते. तर पहा या ठिकाणी संगत कोन जो होता आपला करस्पॉन्डिंग अँगल तर ते करस्पॉन्डिंग अँगलची पेअर ही कॉन्ग्रट असते. अल्टरनेट अँगल जे आहेत दोन्ही टाईपचे ते देखील काय असतात कॉन्ग्रट असतात. परंतु या ठिकाणी इंटेरियर अँगल जे आहेत इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोन जे आहेत ते आंतरकोन हे कॉन्ग्रट नसतात. पहा तर ते कसे असतात त्याची बेरीज 180° असते म्हणजेच ते कसे असतात एकमेकाचे सप्लिमेंटरी असतात. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो का हे जे काही सर्व गुणधर्म आपण पाहत आहात यामध्ये दोन लाईन एकमेकाला समांतर हव्यात. बरोबर आहे. टू लाईन्स आर ऑलवेज पॅरलल टू इच ऑदर अँड देअर इज वन ट्रान्सवर्सल. देअर इज वन ट्रान्सवर्सल दोन पॅरलल लाईन आणि त्याची एक छेदिका म्हणजे ट्रान्सवर्सल यामुळे तयार होणारे जे काही अँगल्स आहेत त्या बाबतीत आपण हे गुणधर्म पाहत आहोत. या प्रॉपर्टीज म्हणजे थेरम या ठिकाणी पाहत आहोत. करस्पॉन्डिंग अँगलचे जे काही करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते कॉन्ग्रट असतात. त्याचप्रमाणे अल्टरनेट अँगल जे असतात दोन्ही टाईपचे ते देखील काय असतात कॉन्ग्रट असतात. आणि इंटेरियर अँगल जे आहेत पहा आता या ठिकाणी इंटेरियर अँगल कोणता आहे अँगल ए पी क्यू आणि दुसरा अँगल सी क्यू पी
हे कसे ऍंगल आहेत, इंटेरियर ऍंगल आहेत, मागील स्टँडर्ड मध्ये तुम्ही पाहिले, आणि हे कशा असतात, सप्लिमेंटरी असतात, म्हणजे दोन इंच ॲडिशन किती असते, 180 डिग्री असते. त्याचप्रमाणे दुसरा अल्टरनेट ऍंगल जो आहे बी पी क्यू आणि टी क्यू बी, हा देखील पेअर जे आहे त्याची देखील सम किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. म्हणजे जे काही इंटेरियर ऍंगल आहेत, आंतरकोन आहेत, ते आंतरकोन हे कशा असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच इंटेरियर ऍंगल्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी. येतोय लक्षामध्ये? अशा प्रकारे हा आंतरकोनाचा गुणधर्म आहे. दोन समांतर रेषा म्हणजे टू पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सवर्सल, यामुळे तयार होणारे हे अँगल्स आहेत. तर पहा या ठिकाणी इंटेरियर अँगल्सचे जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला, द सम ऑफ एव्हरी पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स इज 180 डिग्री. आत्ताच तुम्हाला त्या फिगरमध्ये जे काही सांगितलेत हे इंटेरियर अँगल आहेत दोन, आणि त्याची सम किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. येतोय लक्षामध्ये? अशा प्रकारे हे तीन थेरम पाहू शकता तुम्ही, दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल, यामुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रंट असतात. हा झाला करस्पॉन्डिंग अँगलचा थेरम. त्यानंतर दुसरा थेरम आहे अल्टरनेट अँगलचा थेरम. त्यामध्ये देखील दोन टाईप आहेत, एक आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. ते देखील कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. आणि तिसरा आहे इंटेरियर अँगल थेरम. त्या इंटेरियर अँगलमध्ये जे काही इंटेरियर अँगलची पेअर आहे ती कॉन्ग्रंट नसते, तर ती काय असते, सप्लिमेंटरी असते. म्हणजे त्याची सम किती असते, 180 डिग्री असते. येतं लक्षामध्ये? अशा प्रकारे हा इंटेरियर अँगलचा थेरम आहे. तर यावरती आधारित जे काही होमवर्क आहे, तो होमवर्क या ठिकाणी तुम्ही सॉल्व करायचा. अतिशय सोपा होमवर्क आहे बघा. या ठिकाणी खालील आकृतीचे निरीक्षण करून चौकटीत कंसात योग्य ते नाव लिहायचं आहे तुम्हाला. बघा, संगत कोण म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. बघा या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स लिहायचे आहेत तुम्हाला. नेम द रिस्पेक्टिव्ह करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल ए एम क्यू याला करस्पॉन्डिंग अँगल लिहायचं आहे. बघा, ए करस्पॉन्डिंग अँगल माहीत आहेत तुम्हाला आता कशा असतात ते. ए एम पी, ए एम क्यू अँगल आहे. बघा, पहिला ए एम क्यू कुठं आहे, ए एम क्यू हा अँगल आहे. आणि याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता अँगल असणार आहे, मग एम एन एस. आता येतं लक्षामध्ये, एम एन एस म्हणजे ए एम क्यू आणि एम एन एस हे दोन अँगल कसे असणार आहेत, करस्पॉन्डिंग असणार आहे. देअरफॉर द अँसर इज अँगल एम एन एस. त्यानंतर अँगल पी एम एन, पी एम एन म्हणजे हा अँगल आहे. बघा, पी एम एन याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे, तर आर एन बी हा करस्पॉन्डिंग असणार आहे. आर एन बी, त्यामुळे इथं काय असणार आहे चौकटीमध्ये, अँगल पी एम एन. अशा प्रकारे हा जो काही संगत कोण आहे, संगत कोणाच्या बाबतीत ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. त्यानंतर दुसरा आहे आंतरविक्रम कोण जो आहे, म्हणजेच इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल कसा आहे बघा या ठिकाणी, इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या बाबतीमध्ये होमवर्क कम्प्लीट करायचे ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात. पहा या ठिकाणी अँगल क्यू एम एन, क्यू एम एन म्हणजे हा अँगल आहे बघा. आणि क्यू एम एन या अँगलला अल्टरनेट अँगल पाहायचा आहे आणि तो इंटेरियर आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल कुठला असणार आहे, पहा या ठिकाणी क्यू एम एन याला इंटेरियर अल्टरनेट अँगल कुठं असणार आहे, तर एम एन आर हा अँगल या क्यू एम एनला काय असणार आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल असणार आहे. येतं आहे लक्षामध्ये? त्यामुळं अँगल क्यू एम एन आणि अँगल एम एन आर हे काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहे. कारण आपण आत्ताच थेरम पाहिलेला आहे का, दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल, यामुळे तयार होणारे अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल हे कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे हा अँगल आहे आणि हा अँगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. त्याचबरोबर अँगल पी एम एन, अँगल पी एम एन हा अँगल पहा, अँगल पी एम एन आणि दुसरा अँगल अँगल एम एन एस, पी एम एन आणि एम एस एन हे देखील अँगल कसे आहेत, हा अँगल पहा आणि हा अँगल पहा, हे दोन्ही अँगल कसे आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत.
आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल हे कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, दोन पॅरलल लाईन आणि ट्रान्सवर्सल यामुळे तयार होणारे इंटेरियर अँगल्स हे कॉन्ग्रंट असतात, त्यामुळे असाइनमेंट या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करू शकता. त्यानंतर एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या बाबतीमध्ये देखील हे असाइनमेंट आहे पहा, ही देखील कंप्लीट करू शकता तुम्ही. अँगल ए एम क्यू, अँगल ए एम क्यू पहा हा अँगल आहे, अँगल ए एम क्यू. आणि दुसरा अँगल आहे त्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल पहा कोणता असणार आहे. ए एम क्यूला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कोणता असणार आहे, तर अँगल आर एन बी हा असणार आहे बघा. देअरफोर द अँसर इज अँगल आर एन बी, म्हणजे हा ए एम क्यू आणि आर एन बी हे कसे असणार आहेत, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असणार आहेत. त्याचबरोबर एस एन बी, एस एन बी हा जो काही अँगल आहे, अँगल एस एन बी याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल कुठला असणार आहे, अँगल ए एम पी किंवा अँगल पी एम ए असं देखील म्हणू शकतात त्याला. देअरफोर द अँसर इज अँगल पी एम ए, पी अँगल पी एम ए. येतं आहे लक्षामध्ये अशा प्रकारे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल याच्यावरची जी काही एक्झरसाईज आहे ती देखील तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतर लास्ट एक्झरसाईज आहे इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अँगलचे देखील या ठिकाणी एक्झरसाईज कंप्लीट करू शकता. तर इंटेरियर अँगल्सचा थेरम तुम्हाला माहीत आहे का, जे काही दोन पॅरलल लाईन आणि त्याची ट्रान्सवर्सल यामुळे तयार होणारे इंटेरियर अँगल्स असतात, त्याची जी काही पेअर असते, इंटेरियर अँगलची जी काही पेअर असते ती सप्लिमेंटरी असते, म्हणजेच त्या दोन्हींची सम, दोन इंटेरियर अँगलच्या पेअरची सम काय असते, 180 डिग्री असते. सम इज इक्वल टू 180 डिग्री. मग कुठली आहे पेअर बघा इंटेरियर अँगलची, क्यू एम एन, क्यू पहा या ठिकाणी क्यू एम आणि एन पहा हा अँगल आहे, क्यू एम आणि एन. आणि दुसरा अल्टरनेट अँगल असणार आहे, इंटेरियर अँगल असणार आहे त्याला क्यू एम एनला पहा या ठिकाणी कोणता असणार आहे, तर एम एन एस हा अँगल असणार आहे, अँगल एम एन एस. त्यामुळे अँगल क्यू एम एन आणि प्लस अँगल एम एन एस इक्वल टू काय असणार आहे, 180 डिग्री असणार आहे, बिकॉज इट इज इंटेरियर अँगल्स अँड द इंटेरियर अँगल्स फॉर्मड बाय टू पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सवर्सल इज ऑलवेज सप्लिमेंटरी, देअरफोर देअर सम इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचप्रमाणे दुसरी पेअर आहे बघा या ठिकाणी एम एन आरला कुठला या ठिकाणी अँगल असणार आहे इंटेरियर अँगल पेअरच्या स्वरूपात, एम एन आर पा या ठिकाणी अँगल एम एन आर पा अँगल एम एन आर या अँगलला कुठला इंटेरियर अँगल असणार आहे, तर अँगल एम पी एम एन हा असणार आहे बघा, अँगल पी एम एन येतं लक्षामध्ये, अँगल एम एन आर आणि अँगल पी एम एन हे इंटेरियर अँगल असणार आहेत आणि त्यामुळे त्यांची सम किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. तर अशा प्रकारे डे नंबर 7 जो होता ब्रिज कोर्स अंतर्गत तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आता आपण डे नंबर 8 कडे जाऊया, सेतू अभ्यासक्रम अंतर्गत डे नंबर 7 त्यानंतर डे नंबर 8 कडे जायचं आहे आपणास. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, तर डे नंबर 8 पाहूया, दिवस 8वा. तर बघा या ठिकाणी पूर्णांक संख्या म्हणजे काय या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. पूर्णांक संख्या म्हणजेच काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, पूर्णांक संख्या म्हणजेच इट इज रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरमध्ये पहा या ठिकाणी काय काय पाहायचं आहे आपल्याला, संख्येमधील लहान मोठेपणा या ठिकाणी ठरवायचा आहे. त्यानंतर धन व ऋण संख्या दिली असता बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया या ठिकाणी करायच्या आहेत आपल्याला पहा. तर संख्येचा लहान मोठेपणा हा सर्वांना माहीत आहे, हे ज्या काही संख्या आहेत त्या संख्येचा लहान मोठेपणा हा सर्वांना माहीत आहे. लहान मोठेपणा पाहण्याआधी नंबर लाईन आपल्याला माहीत आहे, या ठिकाणी नंबर लाईन आहे, यामध्ये ओरिजिन जो असतो या नंबर लाईनचा तो 0 असतो आणि या 0 उजव्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात पहा, 1 2 3 4 5 पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. आणि
ओरिजिनच्या म्हणजे झिरोच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात पहा, -1 -2 -3 या ठिकाणी निगेटिव्ह नंबर्स असतात. अशा प्रकारे नंबर लाईन सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं जे काही नंबर्स असतात पॉझिटिव्ह नंबर्स हे निगेटिव्ह नंबरपेक्षा ऑलवेज ग्रेटर असतात. आता -2 हा जो काही नंबर आहे, लेफ्ट साईडचे जे काही नंबर असतात पहा, लेफ्ट साईडचा जो काही नंबर असतो तो राईट साईडच्या नंबरपेक्षा नेहमी लेस दॅन असतो. पहा या ठिकाणी 5 आहे, 5 आहे, 5 लेस दॅन 4 आहे, 4 लेस दॅन 3 आहे, 3 लेस दॅन 2 आहे आणि 2 लेस दॅन या ठिकाणी -1 आहे, -1 लेस दॅन -3. त्यामुळे जसजसं आपण डाव्या बाजूला जाऊ तसं तसं या ठिकाणी नंबर लहान लहान होत जातो पहा, आणि जसजसं आपण उजव्या बाजूला जाऊ तसं तसं नंबर हा मोठा मोठा होत जातो. त्यामुळं -1 लहान संख्या -3 आहे पहा, -3 -3 जे काही नंबर आहे तो -1 लेस दॅन आहे पहा. म्हणजे लहान मोठेपणा या ठिकाणी नंबर लाईनवरनं तुम्ही ठरवता येऊ शकतो आपल्याला. पहा मग या ठिकाणी 14 हा जो काही नंबर आहे तो ग्रेटर दॅन 5 आहे, -29 हा जो काही नंबर आहे तो 15 लेस दॅन असणार आहे, 45 जो काही नंबर आहे तो 0 ग्रेटर असणार आहे आणि -10 हा जो काही नंबर आहे तो 0 काय असणार आहे, लेस दॅन असणार आहे. म्हणजेच संख्या रेषेवरनं तुम्ही पाहू शकता पहा, संख्या रेषेवरनं पाहू शकता. तर जो नंबर डाव्या बाजूला असेल तो लहान असणार आहे आणि जो नंबर उजव्या बाजूला असेल संख्या रेषेवरती तो कसा असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स हे लहान असतात, पॉझिटिव्ह नंबर्स हे निगेटिव्ह नंबर्सपेक्षा मोठे असतात आणि निगेटिव्ह नंबर हे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान असतात. येतं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे ही होमवर्क या ठिकाणी तुम्ही कम्प्लीट करू शकता. 14 इज ग्रेटर दॅन 5. त्यानंतर या ठिकाणी काही मुद्दे आहेत बघा, काही पॉईंट्स टू बी रिमेंबर्स आहेत मराठी मीडियममध्ये वरती दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. 0 इज ग्रेटर दॅन ऑल निगेटिव्ह इंटीजर्स. 0 हा जो काही नंबर असतो पहा, तो 0 हा नंबर सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा कसा असतो, ग्रेटर असतो. 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. पहा या ठिकाणी नंबर लाईनवरनं तुमच्या लक्षात येत असेल की 0 हा जो काही नंबर आहे तो निगेटिव्ह नंबरच्या नेहमी उजव्या बाजूला आहे पहा, आणि त्यामुळं 0 हा नंबर आहे तो निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असणार आहे, ग्रेटर असणार आहे. देअरफोर 0 इज ग्रेटर दॅन ऑल निगेटिव्ह नंबर्स. त्याचप्रमाणे ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स आर ग्रेटर दॅन 0. ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स आर ग्रेटर दॅन 0. पहा या ठिकाणी जे काही पॉझिटिव्ह इंटीजर्स आहेत ते पॉझिटिव्ह इंटीजर्स जे आहेत ते या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटीजर्स जे आहेत ते 0 ग्रेटर असणार आहेत पहा, आता कारण 0 ते उजव्या बाजूला आहेत त्यामुळे ते ग्रेटर असणार आहे. त्यामुळे 0 पॉझिटिव्ह नंबर्स काय असणार आहेत, ग्रेटर असणार आहेत. देअरफोर ऑल द पॉझिटिव्ह इंटीजर्स आर ग्रेटर दॅन 0. ऑन नंबर लाईन इंटीजर्स ऑन द राईट साईड ऑफ 0 आर ऑलवेज ग्रेटर दॅन लेफ्ट इंटीजर्स. म्हणजे लेफ्ट साईडचे जे काही इंटीजर्स असतात ते राईट साईडच्या इंटीजरपेक्षा काय असतात, लेस दॅन असतात. आणि राईट साईडचे इंटीजर्स हे लेफ्ट साईडच्या इंटीजरपेक्षा कशा असतात, ग्रेटर असतात. येतं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला मी तुम्हाला वास ह्याच्या काही संख्या आहेत, पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्याला काय म्हणतात, इंटीजर असं म्हणतात. पूर्णांक संख्या म्हणजे काय, इंटीजर्स. मगाशी या ठिकाणी मी चुकून तुम्हाला या ठिकाणी रॅशनल नंबर सांगितलंय, परंतु पूर्णांक संख्या म्हणजे काय म्हणतात त्याला, इंटीजर्स म्हणतात. इंटीजर्स आहेत. त्यानंतर असाइनमेंट या ठिकाणी कम्प्लीट करायची आहे पहा, तुम्ही इझिली सांगू शकता कोणता नंबर मोठा आहे कोणता नंबर छोटा आहे हे तुम्ही इझिली सांगू शकता. त्यानंतर आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल्स सांगायचे आहे पहा. हा जो काही घटक आहे हा अतिशय बेसिक आहे पहा आणि हा सर्वांना आला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि हुशार हुशार मुलांना देखील याची अडचण येते पहा, आणि नजरचुकीने या ठिकाणी आपल्याकडून चूक होऊन जाते. त्यामुळे शिकणं खूप महत्त्वाचं आहे पहा. या ठिकाणी हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत पहा. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करत असताना रूल्स आहेत पहा, रूल्स फॉर द साइन्स. आफ्टर ॲडिशन अँड ॲडिशन ऑफ द नंबर्स ऑफ द सेम साइन्स टेक द साइन्स ऑफ द गिवन नंबर्स. म्हणजे ॲडिशन ऑफ द नंबर्स हॅविंग द सेम साइन्स टेक द साइन्स ऑफ द गिवन नंबर.
म्हणजे या ठिकाणी ॲडिशन असेल तर तुम्ही ॲडिशन करता, सबट्रॅक्शन असेल म्हणजे दोन्हीला साईन जर मायनस मायनस असेल तरी देखील तुम्ही ॲडिशन करता, म्हणजे प्लस प्लस साईन असेल किंवा मायनस मायनस साईन असेल तर तुम्ही ॲडिशन करता पहा, आणि ॲडिशन केल्यानंतर ते जे काही साईन आहे ते द्यायचं तुम्ही, म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह द्यायचं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह द्यायचं, म्हणजे रूल्स फॉर द सेम साईन, सेम साईन जर असेल म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह जर असेल तर ॲडिशन करायची आहे अशा नंबरची, आणि ॲडिशन केल्यानंतर त्याचं साईन काय द्यायचं आहे तेच साईन द्यायचं आहे, म्हणजे प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस द्यायचं आहे. आणि डिफरंट साईन जर असेल म्हणजे एका नंबरला पॉझिटिव्ह असेल दुसऱ्याला निगेटिव्ह असेल किंवा एकाला निगेटिव्ह असेल दुसऱ्याला पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायची आहे, म्हणजे ग्रेटर नंबरमधनं स्मॉलर नंबर हा सबट्रॅक्ट करायचा आहे, आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर साईन कोणतं द्यायचं आहे तर जो काही ग्रेटर नंबर आहे त्या ग्रेटर नंबरचं साईन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तर आता अशा प्रकारे दोन बेसिक रूल आहेत बघा, या ठिकाणी सेम साईन असेल दोन्ही नंबरची तर ॲडिशन करायची आहे, आणि डिफरंट साईन जर असेल तर सबट्रॅक्शन करायची आहे, आणि साईन देताना काय करायचं आहे, सेम साईन जर असेल दोन्ही साईडला तर तेच साईन द्यायचं, म्हणजे प्लस असेल तर प्लस द्यायचं, मायनस असेल तर मायनस द्यायचं, आणि इथं डिफरंट साईन जर असेल तर जो काही ग्रेटर नंबर असेल, मोठ्या जी काही संख्या असेल त्या मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. मग या ठिकाणी एक्झाम्पल आहे, प्लस प्लस साईन आहे पहा, दोन्ही 24 आणि 16 दोन्हीला पण प्लस साईन आहे, त्यामुळं सेम साईन असेल तर ॲडिशन करता तुम्ही, म्हणजे या ठिकाणी ॲडिशन झालेलं आहे 40 आणि त्याला साईन तेच दिलेलं आहे म्हणजे प्लसच दिलेलं आहे. त्यानंतर पहा मायनस मायनस आहे दोन्हीचं साईन, मायनस 24 आणि मायनस 16 तर सेम साईन असल्यामुळं इथं देखील आपण ॲडिशनच केलेली आहे, ॲडिशन झालेले आहे 40 आणि त्याला साईन मायनस दिलेलं आहे बघा, जे साईन आहे त्या दोन्ही नंबरचं मायनस मायनस, म्हणजे ते साईन दिलेलं आहे मायनस, म्हणजे सेम साईन जर असेल प्लस प्लस किंवा मायनस मायनस, सेम साईन जर असेल तर आपण ॲडिशन करतो, त्या दोन नंबरचे काय करतो, ॲडिशन करतो, आणि साईन काय देतो, प्लस असेल तर प्लस देतो दोन्हीला, दोन्हीचं साईन प्लस आहे त्यामुळे प्लस देतो, किंवा मायनस मायनस असेल दोन्हीचं तर मायनस साईन देतो. त्यानंतर डिफरंट साईन जर असेल बघा, मायनस प्लस, मायनस प्लस किंवा प्लस मायनस, प्लस मायनस किंवा मायनस प्लस, डिफरंट साईन जर असेल तर काय करायचे आहे, सबट्रॅक्शन करायचे आहे, मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे बघा, 24 आणि 16 सबट्रॅक्शन होणार आहे 8, इथं देखील सबट्रॅक्शन होणार आहे 8, म्हणजे साईन जर डिफरंट असतील दोन्ही नंबरला तर या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ सबट्रॅक्शन करायचे आहे, आणि सबट्रॅक्शन झाल्यानंतर साईन देताना काय करायचं आहे, जो मोठा नंबर असेल, जो काही ग्रेटर नंबर असेल त्या ग्रेटर नंबरचं साईन तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे. इथं ग्रेटर नंबर 24 आहे त्यामुळे 24 साईन प्लस दिलेलं आहे, आणि इथं ग्रेटर नंबर काय आहे 24 आहे याचं देखील साईन मायनस दिलेलं आहे. येतं लक्षामध्ये, इफ देअर इज निगेटिव्ह साईन्स बिफोर द ब्रॅकेट देन चेंज द साईन ऑफ इच नंबर, देन चेंज द साईन ऑफ इच नंबर, तर या ठिकाणी त्याचं काय करायचं आहे, आपल्याला साईन चेंज करायचं आहे. येतं लक्षामध्ये, तर अशा प्रकारे जे काही एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल्स तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता, एक असाइनमेंट दिलेली आहे, असाइनमेंट कम्प्लीट करू शकता तुम्ही. या ठिकाणी प्लस मायनस साईन जर असेल, प्लस मायनस अपोजिट साईन असेल तर सबट्रॅक्शन करायची, सबट्रॅक्शन झाली 5, मोठ्या संख्येचं साईन येणार, मोठी संख्या आहे 17 त्याचं साईन येणार प्लस, त्याचप्रमाणे प्लस आहे आणि मायनस मायनस हे प्लस होऊन जाणार आहे, मायनस मायनस विच गेट प्लस, त्यामुळे दोन्ही प्लस प्लस आहे, ॲडिशन होईल 29 आणि प्लस साईन त्याला येणार. अशा प्रकारे हे असाइनमेंट या ठिकाणी पूर्ण करायचे आहे तुम्ही, हे सर्व वहीमध्ये लिहायचं आहे तुम्ही. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी थांबूया.